तुला नाही देणार, महिलांना देणार. त्या महिलेनी समजा 35,000 रुपये तिला स्वतःचे घालावे लागतील, 70,000 रुपये राज्य सरकार तिचं भरेल, 10% तुमचे, 20% राज्य सरकारचे, 70% बँकेचं लोन. तिचा कलर पिंक असणार आहे. तुम्ही पुन्हा आमच्या महायुतीच्या आमदारांना निवडून द्या, पुढं कायमची योजना चालू राहण्याचा वादा हा अजितदादा तुम्हाला करतोय. मी शब्दाचा पक्का आहे, त्यामध्ये कुठंही बदल होणार नाही. त्याचबरोबर आम्ही मुलींच्या करता अजून एक त्या ठिकाणी योजना आणली, आणि त्या योजनेचं नाव आहे ते म्हणजे आपण पिंक रिक्षा. आता नगरमध्ये माझ्या माहितीप्रमाणे 17 शहरात नगर शहर घेतलेलं आहे. आपण 300 रिक्षा नगर शहरात देणार, कुणाला देणार? तुला नाही देणार, महिलांना देणार. त्यामध्ये ज्या गरीब महिला आहेत त्यांनी ऑटो रिक्षा शिकायची, त्यांचे 10% रक्कम तुम्ही भरायचे. 3.5 लाखाची त्या रिक्षाला डिझेल लागत नाही, पेट्रोल लागत नाही, लाईटच्यावर चार्जिंग करायचं. चार्ज झाली की ती रिक्षा दिवसभर चालते. त्या महिलेनी समजा 35,000 रुपये तिला स्वतःचे घालावे लागतील, 70,000 रुपये राज्य सरकार तिचं भरेल, 10% तुमचे, 20% राज्य सरकारचे, 70% बँकेचं लोन. तिचा कलर पिंक असणार आहे आणि ती पिंक रिक्षा म्हणून ओळखली जाईल. उद्याच्याला महिलांना रिक्षा जर कुणाची थांबवायची असेल तर पिंक असेल तर त्यांनी ती थांबवावी, का तर ती सुरक्षित आहे. महिला ड्रायव्हर, रिक्षा चालवणारी महिला दुसऱ्या महिलेला घेऊन जाणार आहे, त्याच्यामुळे भ्यायचं कारण नाही. कधी कधी काही काही जर वेळेस भीती वाटते की काय आपल्याला कुठं अडचणी येईल का नाही अशा पद्धतीनं, तर तो देखील एक महत्त्वाचा निर्णय आपण घेतलेला आहे. त्याच्यामध्ये त्याच्यातनं पण ती महिला आणि तिचं घर ह्याचं उत्पन्न वाढणार आहे. 600 रुपयाचा हप्ता साधारण 220 रुपये रोज हप्त्याला बाजूला काढावे लागणार आहेत. 6,500 का 600 रुपयाचा वर महिन्याचा हप्ता आहे. आणि काही वर्षांनी ती रिक्षा ही तुमच्याच मालकीची होणार कर्जमुक्त झाल्यानंतर, मग सगळेच पैसे तुम्हालाच तिथे राहणार आहेत. अशा प्रकारची ही पिंक ई रिक्षा ही आम्ही 10,000 महिलांना महाराष्ट्रामध्ये पहिल्या टप्प्यात 17 शहरांमध्ये देतो, त्याच्यात नगर आहे. आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये काहींना हिला मिळणार. मित्र भगिनींनो, त्यामध्ये आत्ता हे देत असताना साधारण आम्ही ह्या एक कार्यक्रम तुमच्याकरता आणलेला आहे, त्याच्यामध्ये बऱ्याच्या वीज सवलत आणलेली आहे. दुसरी एक माझ्याकडे सतत आमदार तक्रारी करायचे, लोकप्रतिनिधी तक्रारी करायचे, कार्यकर्ते तक्रार करायचे की दादा आम्हाला विजेचं कनेक्शन मिळत नाही. आम्ही सौर ऊर्जा पंप यंदा महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांना 8.5 लाख सौर ऊर्जा पंप देतोय. तो पंप तुम्ही बसवला तर तुम्हाला विजेची वाट बघायची नाही. वाट कुणाची बघायची? सूर्य उगवायची. 8 ला सूर्यप्रकाश पडला त्या पॅनलवर त्याच्यातून वीज तयार होणार आणि त्याच्यावर तुमचा पंप चालणार. संध्याकाळी 6 वाजले सूर्यास्त झाला की मोटर बंद. त्याच्यामध्ये कुठलंही बिल नाही, काही नाही. आता तर तुम्हाला मोफतच आहे. दिवसभर माझ्या कारभाऱ्यांनी किंवा शेतकऱ्यांनी शेतात काम करावं, रात्री कुटुंबामध्ये यावं, जो तिथं जेवावं खावावं, मुलाबाळांचं सगळं पाहावं, आणि ह्या पद्धतीनं तो एक मोठा त्रास रात्रीचा शेतामध्ये जाऊन विंचू काटे बिबटे अशा बऱ्याच गोष्टी असतात, त्याच्यातनं आम्ही मार्ग काढलेला आहे. आपल्या नगरमध्ये दुधाचा व्यवसाय मोठा आहे, महाराष्ट्रात आहे. ते सगळ्यात शेतकरी दूध उत्पादक म्हणायचे, आम्हाला काय काय टीका करतात, अरे ह्यांचं महिलांकडंच लक्ष नाही आहे, भावांकडं लक्षच नाही. आता भावांच्या करता वीज माफी दिली, भावांच्या करता 5 रुपये लिटरला दर वाढून दिलेला आहे दुधाला, म्हणजे तुम्हाला जो मिळेल तो मिळेलच
अधिकचे 5 रुपये सरकारकडनं त्या दूध उत्पादक शेतकऱ्याला मिळणार आहेत अशा पद्धतीनं आपण केलेलं आहे. 1 रुपयामध्ये पीक विमा, तुमचा आमचा भाऊ जो शेतीवाडी करतोय त्याला 1 रुपयात पीक विमा आम्ही त्या ठिकाणी देतोय आणि ह्याच्यातनं फार मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांना 1 कोटीपेक्षा जास्त शेतकऱ्यांना महाराष्ट्रातल्या मदत होते अशा खूप चांगल्या चांगल्या योजना आम्ही महिलांच्या करता, पुरुषांच्या करता, युवा शक्तीच्या करता, तरुण तरुणींच्या करता आणलेले आहेत आणि ते मला आज तिथं जाऊन तुम्हाला संवादाच्या स्वरूपामध्ये सांगायचं होतं म्हणून आज मी आलोय. खरं तर मध्ये मला अहमदनगर जिल्हा ऑटो रिक्षा टॅक्सी चालकांनी एक निवेदन मालक संघटनेने दिलेलं आहे. मध्ये माझ्याकडे संग्राम जगताप आलेले होते आणि ते म्हणले दादा महाराष्ट्रातील 25 लाख परवानाधारक ऑटो रिक्षा फिटनेस लेट त्याच्यामध्ये 50 रुपये दंड कायमस्वरूपी रद्द करावा. रोज 50 रुपये दंड आकारण्यात येत होता. त्यामध्ये संग्रामनी ह्या सगळ्या रिक्षावाल्यांचं नेतृत्व आमच्यापाशी केलं. आम्ही आणि मुख्यमंत्र्यांनी सगळ्यांनी लक्ष घातलं आणि तो 50 रुपयाचा दंड तुमचा रद्द केलेला आहे. आता शेतकऱ्यांची माझ्या रिक्षा चालकांची मागणी आहे, मालकांची मागणी आहे की बाबा हे कायमचं करा. त्याच्यात पण आम्ही सकारात्मक निर्णय घेऊ. तुम्ही काळजी करू नका, सरकार तुमचं आहे, सरकार सर्वसामान्यांचं आहे. त्याच्यामुळं तुम्ही अजिबात ह्या बाबतीमध्ये काळजी करू नका. समाजातल्या ज्या ज्या घटकाला अडचणी येतात, समस्या येतात, त्या समस्या सोडवणं हे शासनाचं प्रथम कर्तव्य आहे. आमच्या अधिकाऱ्यांचं, प्रशासनामध्ये काम करणाऱ्या आमच्या कर्मचाऱ्यांचं, यांचं प्रथम कर्तव्य आहे आणि त्याच्यावर देखरेख ठेवायचं काम आमच्या महायुतीचे कार्यकर्ते, पदाधिकारी आणि आमचे आमदार हे त्या ठिकाणी करणार आहेत. ही पण बाब आपण सगळ्यांनी लक्षामध्ये घेतली पाहिजे अशी माझी आपल्याला सगळ्यांना, माझ्या माय माऊलींना देखील आग्रहाची विनंती आहे. तुम्ही त्यामध्ये कधी काही आणखीन त्रुटी राहिल्या तरी तुम्ही केव्हाही आम्हाला सांगा, आमच्या आमदारांना सांगा की बाबा असा असा त्रास होतोय, आपण तो दूर करू दूर करू. वयाची अट 21 ते 65 वर्षापर्यंत आहे. ती महिलेचे वय त्याच्यामध्ये तसं असलं पाहिजे. आम्ही आता एक नवी योजना देखील ती सुरू केलेली आहे मुलींच्या करता. ती पण योजना अतिशय चांगल्या प्रकारची योजना आमची आहे. त्यामध्ये आम्ही लखपती मुलीला लेख लाडकी योजना, जन्माला मुलगी आल्यानंतर तिच्या नावावर आम्ही पैसे ठेवणार आणि ती 18 वर्षाची होईपर्यंत तिला 1,01,000 रुपये टप्प्याटप्प्यामध्ये आम्ही देणार. 1,01,000 अशा पद्धतीनं मुलींना देखील त्याच्यामध्ये जे काही मदत पाहिजे ती मदत करण्याचं काम आम्ही केलेलं आहे. आत्ताच आषाढी एकादश झाली, वारकरी दिंड्यांना पण आम्ही अनुदान दिलं. महात्मा फुले जनआरोग्य योजना तुमच्याकरता आणलेली आहे. शेतकऱ्यांच्या करता केंद्राची 6,000 रुपये वर्षाला आणि राज्य सरकारची 6,000 रुपये अशी 12,000 रुपये दरवर्षी शेतकऱ्यांना देणारी योजना त्या ठिकाणी आणलेली आहे. अशा अनेक प्रकारच्या योजना महिलांनो, माय माऊलींनो आम्ही तुमच्याकरता आणलेल्या आहेत. त्या योजनेचा पुरेपूर फायदा आपण घेतला पाहिजे अशी माझी तुम्हाला सगळ्यांना आग्रहाची, नम्रतेची, कळकळीची विनंती आहे. त्याच्यामध्ये अजिबात गाफील राहू नका. अजून कुठं काही प्रश्न असतील तर माझं भाषण झाल्यानंतर मी काही 2-4 महिलांना प्रश्न विचारायच्या करता वेळ देईल. परंतु ह्या सगळ्या योजना आपण गरिबी कमी करण्याच्या करता, तुमच्या माझ्या महाराष्ट्राचा विकास करण्याच्या करता, महिलांना कोणतरी आमच्या पाठीशी आहे, माय माऊलींच्या पाठीशी कोणतरी आहे हे सिद्ध करण्याच्या करता ह्या योजना तुम्हाला आणलेल्या आहेत. त्याचा पुरेपूर आपल्या कुटुंबाकरता, तुमच्या स्वतःकरता, माझं पहिलं म्हणणं आहे की तुमच्या स्वतःकरता त्याचा जास्त तुम्ही कसा फायदा उचलता येईल ह्याबद्दलचा प्रयत्न जरूर माय माऊलींनी करावा आणि ही योजना पुढं कायमची चालू राहण्याच्या करता. काही जण म्हणतील अरे आता उद्या निवडणुकीच्या नंतर काय होणार, माझ्या माय माऊलींना सांगायचं आहे तुम्ही पुन्हा आमच्या महायुतीच्या आमदारांना निवडून द्या, पुढं कायमची योजना चालू राहण्याचा वादा हा अजितदादा तुम्हाला करतोय. मी शब्दाचा पक्का आहे, त्यामध्ये कुठंही बदल होणार नाही. त्याकरता
ती एवढी मदत मात्र तुम्हाला त्या बाबतीमध्ये करावी लागेल, अशा प्रकारचं आव्हान, तो तुमचा अधिकार आहे, तुम्ही मतदार राजा आहात, विनंती करण्याचं आमचं काम आहे, समजून सांगण्याचं आमचं काम आहे, ऐकायचं काय करायचं तो निर्णय तुमचा तुमचा आहे, हे माझ्या माय माऊलींनी लक्षात ठेवावं, माझ्या मुलींनी लक्षात ठेवावं, अशा प्रकारची विनंती मी आपल्याला सगळ्यांना करतो। मला रुपालीला आणि आदितीला सांगायचं आहे की हा कार्यक्रम झाल्यानंतर तुम्ही पुढच्या कार्यक्रमाला श्रीगोंद्याला जावा, मी लगेच येतो, परंतु कर्जतला मला उशीर होईल, नंतर तुम्ही कर्जतला पुढे जावा श्रीगोंद्याचा कार्यक्रम, कारण महिला सहाच्या पुढं कर्जतमध्ये थांबणार नाही। रुपाली, त्या संदर्भामध्ये तुला मला सांगायचं आहे, माग वैशालीला सांगायचं आहे, आदिती तुला पण सांगायचं आहे, तेवढ्या कार्यक्रमाच्या करता कदाचित ह्या आज आपला पहिलाच दिवस होता, त्याच्यामुळे आपलं थोडंसं गणित चुकलेलं आहे, म्हणजे टायमिंग चुकलेलं आहे, कारण शेवटी इतक्या मोठ्या प्रमाणावर महिलांना इतक्या वेळ तात्काळ ठेवणं मला तर माझ्या बुद्धीला पटत नाही, तर तेवढं म्हणजे मग तो श्रीगोंद्याचाही कार्यक्रम वेळेत होईल आणि तिकडचाही कार्यक्रम वेळेत होईल, अर्थात दोन घास खाऊन जावा, परंतु त्या पद्धतीनं तुम्ही पुढे जावा अशी तुम्हाला विनंती आहे। माझी महिलांना विनंती आहे की आत्ता जे काही मी तुम्हाला सांगितलेलं आहे योजनांच्याबद्दल, त्याबद्दल आपल्याला काही प्रश्न असतील, माझ्याकडे सगळं नगर जिल्ह्याचं रेकॉर्ड आहे, किती फॉर्म येत आहेत, काय फॉर्म येत आहेत, मला संबंधित अधिकाऱ्यांनी सगळं सांगितलेलं आहे, त्याच्याबद्दल दुमत असण्याचं काहीच कारण नाही।